राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आता मावळली. अर्ज मागे घ्यायला भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांनी नकार दिलाय. आता वेळ सुद्धा संपलेली आहे, त्यामुळे उमेदवारी कायम ठेवण्याबाबत भाजपला दिल्लीतून आदेश आल्याचं कळतंय. आणि महाविकास आघाडीची संध्याकाळी वर्षा या निवासस्थानी बैठक होणार असल्याचं सुद्धा कळतंय. आणि या सगळ्या संदर्भात आणखी अपडेट्स देण्यासाठी आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेत. कृष्णात पाटील आणि सागर कुलकर्णी दोघेही आपल्याशी जोडले गेलेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सुरुवातीला मी कृष्णातकडे जाणार आहे. कृष्णात, आता निवडणूक होणार हे स्पष्ट झालेलं आहे, शिवसेना ठाम राहण्यामागचं नेमकं कारण काय? इतर पक्षांना करावं लागणार आहे, ते नेमकं कसं करणार आहे हे पाहावं लागणार आहे, कारण त्याची एक सत्व परीक्षा. शिवसेना ठाम राहण्यामागचं एकमेव कारण आहे की कुठल्याही परिस्थितीत भाजपकडे जो प्रस्ताव दिला गेला होता की तुमचा खासदारकीचा उमेदवार माघार घ्यावा, त्या बदल्यात आम्ही विधान परिषदेची एक सीट तुम्हाला वाढवून देतो, परंतु तो भाजपनं प्रस्ताव नाकारला गेला होता. त्यानंतर आता शिवसेनेपुढे प्रस्ताव जो दुसरा एक पर्याय होता की काँग्रेससोबतचा एक प्रस्ताव दिला होता काँग्रेसकडे, त्यांनी सांगितलं होतं की विधान परिषदेची एकच जागा काँग्रेस लढवावी आणि त्या बदल्यात आम्ही विधान राज्यसभेचा उमेदवार माघार घ्यावं आणि शिवसेना तीन विधानसभेसाठी उमेदवार देईल. परंतु हे दोन्ही प्रस्तावावर थेटपणे दोन्ही पक्षांकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नसल्यामुळं आता शिवसेनेनं कुठल्याही परिस्थितीत ही निवडणूक लढवण्याचाच निर्णय घेतलेला आहे. आता तीन वाजून गेलेला आहे, त्यामुळं आता निवडणूक ही अटळ आहे आणि या निवडणुकीच्या निमित्तानं देखील एक घोडेबाजार देखील अटळ असल्याचं दिसून येतंय, कारण अत्यंत काठावरच्या संख्या ह्या दोन्ही म्हणजे भाजपकडे पण आणि शिवसेनेकडे आहे. शिवसेनेच्या पाठीशी महाविकास आघाडी असली तरी अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या जीवावरच त्यांना ही निवडणूक जिंकावी लागेल, आपला दुसरा उमेदवार हा जिंकून आणावा लागेल. जरी आणि त्याचबरोबर भाजपला देखील असा तिसरा उमेदवार जिंकवण्यासाठी देखील जी मदार असणार आहे ती छोटे पक्ष आणि अपक्षांची मदत घेऊनच ही निवडणूक जिंकावी लागणार आहे. परंतु या संपूर्ण निमित्ताने एक गोष्ट लक्षात येते की आता राज्यसभेची जरी निवडणूक होणार असली तरी त्याबरोबरच विधान परिषदेची निवडणूक होणं देखील अटळ झालेलं आहे आणि त्या ठिकाणी तर गुप्त मतदान असल्यामुळे त्या ठिकाणी आणखी जास्त घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवली जाते. आणि एकंदरीतच सकाळपासूनच्या ज्या घडामोडी पाहिल्या गेल्या तर सकाळपासून महाविकास आघाडीचे नेते देवेंद्र फडणवीस यांना भेटले गेले होते. देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्ताव जो आहे तो नाकारला गेला होता महाविकास आघाडीचा. त्यानंतर शिवसेनेच्या वतीनं काँग्रेसकडे प्रस्ताव पाठवला होता, तो त्यांनी नाकारला गेल्यानंतर शिवसेनेपुढे दुसरा पर्याय नव्हता निवडणूक लढवण्याशिवाय, कारण शिवसेनेनं ज्या ताकदीनं आतापर्यंत दुसरा उमेदवार दिलेला आहे जो कोल्हापुरातून जिल्हाप्रमुख संजय पवार यांना, कारण संभाजीराजे यांना नाकारून ही उमेदवारी साध्या शिवसैनिकाला दिली होती आणि हा प्रतिष्ठेचा प्रश्न शिवसेनेनं केला होता, त्यामुळे निवडणुकीत उतरल्याशिवाय आता शिवसेनेला पर्याय नसल्याचं हे शिवसेनेच्या नेत्यांनी जाणलं आणि त्यामुळे आता ही निवडणूक अटळ झालेली आहे. जी जी कृष्णात, यानंतर मी सागरकडे जाईन. सागर, आपण बघतोय की शिवसेना आता ठाम आहे, भाजप सुद्धा आधीपासूनच ठाम आहे, सध्या नेमकं भाजपमध्ये खलबतं काय सुरू आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर? भाजपाचे नेते जे महाराष्ट्राचे सगळ्यात प्रमुख नेते आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपाचे सर्व प्रमुख नेते चंद्रकांत पाटील असतील, आशिष शेलार असतील, भाजपाचे जे जे कोर टीमचे प्रमुख नेते आहेत की निर्णय प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका घेतात सगळे नेते आलेले आहेत. सकाळपासूनच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भलेही ऑफर जरी वेगळी दिली होती तरी देखील भाजपाचे नेते हे मात्र ठाम होते की राज्यसभेची निवडणूक लढवण्याची. दुसरी गोष्ट, दिल्लीतल्या नेत्यांनी भाजपाच्या स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की राज्यसभेची निवडणूक ही फार महत्त्वाची आहे आणि त्या अनुषंगाने जी निवडणूक आहे ती भाजप लढवेल. यासाठी आता जवळपास चित्र स्पष्ट झालेलं आहे की भाजप विरुद्ध शिवसेना हे दोन्ही पक्षाचे एक एक उमेदवार असणार आहेत आणि निवडणूक अटळ असल्यामुळे घोडेबाजार तर असेलच पण अपक्ष छोटे मित्रपक्ष यांची चांदी होणार आहे. पण हे नेमके मतदान कुणाला करतायत, केंद्रीय यंत्रणांचा वापर करत भाजप स्वतःच्याकडे कंट्रोलमध्ये ठेवणार का की दुसरीकडे शिवसेना स्वतःच्या मुख्यमंत्रीपदाचा दावा जो आहे स्वतःच्याकडे आहे त्यांच्या माध्यमातून इतर अपक्ष आमदारांना सुद्धा कुठे ना कुठेतरी नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष राहणार आहे. सागर आणि कृष्णा, तुम्हाला दोघांनाही धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. छत्रपतींचा विचार म्हणजे